नमस्कार आणि स्वागत आहे. आज लॉकडाऊन गपशपमध्ये आपली भेट होणार आहे विशाल पाटील याच्याशी. चेंज द गेम वडवली या संघाचा तो कर्णधार आहे आणि आज आपण त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा या लॉकडाऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे मारणार आहोत. चेंज द गेम वडवली या संघाचा प्रवास कसा राहिला, विशाल पाटीलने कशी कामगिरी केली याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच आपण इथे लाईव्ह जुळणार आहोत या इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून. तर त्याचीच प्रतीक्षा आपण इथे करतोय. तर यस विशाल, माझा आवाज आता तुमच्यापर्यंत येतोय. हो नक्की, बोला सर. तर आपलं सहर्ष स्वागत, गुड इव्हनिंग. सर्वप्रथम मी पहिल्यांदा जेव्हापासून या इंस्टाग्राम लाईव्हची सुरुवात केली त्याच्यानंतर 70-70 ने दखल घेतली. आज अनेक वेबसाईट इंस्टाग्राम लाईव्ह करतात आणि त्यामध्ये आज विशाल पाटील यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे. तर सर्वप्रथम विशाल पाटील, तू कसा आहेस? एकदम मस्त आहे, स्टे होम स्टे सेफ. ओके, तर सध्या लॉकडाऊन मध्ये आपण आहोत 3 मे पर्यंत आणि कदाचित त्यापुढे देखील आपण जर चुका करत राहिलो तर तो लॉकडाऊन वाढेल. तर लॉकडाऊन मध्ये तू तुझा वेळ कसा घालवतोस आणि कशाला मिस करतोय सर्वाधिक जास्त? जास्तीत जास्त म्हणजे क्रिकेट खेळायला मिस करतोय, कारण का आता जी सीझन होती 2020 क्रिकेट ते आता पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि तरी पण देशासाठी आपल्याला ते करावं लागेल आणि खरोखर म्हणजे देश ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण घरीच राहिलो ते चांगली गोष्ट, म्हणजे चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही घरीच राहतो आणि पूर्ण दिवस घरामध्ये घालवतो. तू क्रिकेट मिस करतोय, परंतु मी माझ्या लाईफ मध्ये सध्या आयपीएलची कॉमेंट्री मिस करतोय, कारण आता आयपीएल नक्की सुरू राहिली असती आणि आयपीएल बरोबर एक वेगळा वेळ आपला सर्वांचा गेला असता. तर मी प्रत्येक क्रिकेटरला विचारतो की तुझ्या जीवनात मध्ये क्रिकेटची सुरुवात तू कशी केली. भरपूर क्रिकेटरनी सांगितलं की अंडरआर्म क्रिकेट पासून ते देखील खेळलेले आहेत, तर तू तुझ्या जीवनाची सुरुवात कोणत्या सालापासून आणि कशा प्रकारे केलीस टेनिस बॉल क्रिकेट? मी अगोदर म्हणजे हे खेळत होतो, अंडरआर्म क्रिकेटच खेळत होतो. त्यानंतर आमच्या गावामध्ये म्हणजे 2010 मी ज्यावेळेला 10th होतो त्याच्यानंतर मी ग्राउंडवर खेळायला जात असताना फिल्डिंग मुलं मला म्हणजे टीम मध्ये मला एंट्री भेटली. आमची जी ए टीम होती गावातली, जी सगळ्यात मोठी टीम होती आमच्या गावामध्ये, 3 teams आहेत, ए बी आणि सी. तर ए टीम म्हणजे आमच्या गावातली, हा ए बी सी असे 3 teams आहेत. तर ए टीम मध्ये आम्ही जेव्हा जायचो खेळायला त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला प्लेयर्स कमी असायचे, शॉर्ट असायचे किंवा एखादा प्लेयर म्हणजे अनुपस्थित असायचा, त्यावेळेला आम्हाला फिल्डिंग साठी म्हणजे टीम मध्ये भरती भेटायची आणि त्यामुळे आम्ही फिल्डिंग साठी टीम मध्ये माझी भरती झाली 2011 साली. म्हणजे 2011 तू टेनिस बॉल क्रिकेट खेळायला खऱ्या अर्थाने सुरुवात केली वडवली ए टीम मध्ये, कारण तुझ्या गावामध्ये 3 teams आहेत ए बी आणि सी. परंतु तुला कधी असं वाटलं की आपली देखील तरुणांची एक टीम असावी, कारण तुझ्या टीम मध्ये मी पाहिले सर्वच्या सर्व यंगस्टर आहेत आणि ती यंगस्टरला घेऊन तू टीम कधी बनवली स्वतःची? 2011 आम्ही ज्या वेळेला एपीएल म्हणजे आमच्या इकडे एपीएल झालेली आगरी प्रीमियर लीग फर्स्ट टाइम म्हणजे आयपीएलच्या बेसवर ती एपीएल क्रिएट केलेली टेनिस क्रिकेट मधली सगळ्यात पहिल्यांदा कल्याण डोंबिवली मध्ये. त्याच्यानंतर जे प्लेयर्स होते, विकास होता, विनायक म्हणजे माझा भाऊ होता, 3-4 प्लेयर्स चांगले होते आणि आमचे पण म्हणजे अंडरआर्मचे प्लेयर्स होते ते चांगले खेळायचे. तर प्रत्येकाला म्हणजे अशी इच्छा असते ना की आपल्या टीम मध्ये खेळायला भेटलं पाहिजे, टीम मध्ये खेळायला भेटलं पाहिजे. मग आम्ही जे लहान मुले होतो जे अंडरआर्म खेळणारे त्यांनी आम्ही ठरवलं की आपल्याला ओवरआर्म क्रिकेट खेळलं पाहिजे आणि त्यापासून म्हणजे आम्ही ओवरआर्म क्रिकेटची सुरुवात केलेली आणि फर्स्ट मॅच आम्ही तिकडे अंबरनाथ मध्ये खेळलेली. ओके, अंबरनाथ मध्ये खेळण्याचा अनुभव, तिथे पहिलेच टुर्नामेंट, म्हणजे कसं मॅनेज केलं तुम्ही की, कारण प्रवेश फी तर प्रत्येक टीमला भरायची असते, मग हे सर्व मॅनेज कसं केलं तुम्ही? आम्ही त्यावेळेला सगळे लहान होतो म्हणजे कॉलेज स्टुडंट होतो, 11वी 12वीला आम्ही कॉलेजला जायचो आणि त्याच्यामुळे आमच्याकडे पॉकेटमध्ये कमी होतं आणि कमवणारे आमच्या टीम मध्ये म्हणजे अजूनपर्यंत खूप कमीच आहेत. एखादा प्लेयर आता जॉबला जातो किंवा 1-2 प्लेयर जॉबला जातात, सर्वजण यंगस्टर आहेत, त्याच्यामुळे कॉलेज चालू आहेत आणि त्याच्यावरून क्रिकेट खेळतात. तर आमची पण सुरुवात अशीच झाली 2011 आम्ही म्हणजे पांडे आपला अंबरनाथचा पायाचा कॉलेजवर त्याच्या गावाकडे टुर्नामेंट होती. हा टुर्नामेंट होती, त्यावेळेला आमच्याकडे पैसे नव्हते, एंट्री फी 3,500 रुपये होती. तर आम्ही त्यावेळेला म्हणजे 8-10 दिवस आम्ही 300 रुपये जमा केले, म्हणजे जे आपल्याला पैसे भेटतात सगळ्यांना तसे सगळ्यांनी 300-300-300 रुपये जमा केले जे प्लेयर्स खेळणार होते त्याने. आणि ती पहिली एंट्री आम्ही म्हणजे पायाला खेळलेलो आणि त्या पायाला एंट्री मध्ये म्हणजे 300-300 रुपये काढून तुम्ही पहिली स्पर्धा खेळले, पण ती 300-300 रुपये काढून पहिली स्पर्धा खेळल्यानंतर
त्या स्पर्धेमध्ये काय झालं? ते पैसे तुम्हाला परत मिळाले की ती स्पर्धा तुम्ही जिंकली? काय झालं? पहिलाच अनुभव कसा होता पैसे काढून खेळण्याचा? त्यावेळेला कसं म्हणजे टीम्स 12 असायच्या एका दिवसामध्ये, आता आपल्याकडे 8 लोट्स असतो, त्याला 12, 16 किती पण असू शकतात. आम्ही 3 जिंकले होते आणि 4th राऊंडला आम्हाला तिथलीच आंबे म्हणून टीम होती आणि त्यांनी म्हणजे सुदैवाने आम्ही लहान तर होतो सगळे म्हणजे, आणि आमच्या सोबत इंटरव्ह्यूचा तो कॉम्प्रो केलेला त्यांनी त्यावेळेला, की आमच्या आम्हाला ते पैसे पुन्हा भेटले 3,500 रुपये जी एंट्री फीज होती ती, म्हणजे पुढची स्पर्धा खेळण्यासाठी ते पैसे मिळाले. हा ते पुन्हा मिळाले म्हणजे जे आम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती ते पैसे पुन्हा आम्हाला दुसऱ्या टुर्नामेंट मध्ये टाकायला आम्हाला ते भेटलेले त्यावेळेला. तर माझा आणखीन एक प्रश्न आहे, वडवली गावामध्ये 3 आहेत ए बी सी, परंतु चेंज द गेम वडवली आणि त्याच्या समोर बी हे नाव तुम्ही लावता, चेंज द गेम नावामधलं रहस्य काय? चेंज द गेमच हेच नाव का सुचलं तुमच्या टीमला किंवा तुला किंवा सर्व खेळाडूंना, हेच नाव का तुम्ही ठेवलं तुमच्या टीमचं? चेंज द गेमचं म्हणजे असं होतं की सर्वजण यंगस्टार होते, सर्व अंडरआर्म क्रिकेट मधून आलेले प्लेयर्स होते, सर्व लहान मुले होते, त्यांच्याजवळ तेवढे आपण बोलतो फंड पण नव्हता की आपण फंड जमा करून एंट्री फी भरू शकतो किंवा एखाद्याजवळ खूप पैसा येतो एंट्री फी करू शकतो असं काही नव्हतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची जिम्मेदारी होती की आपण जे पैसे काढू ते आपल्याला वाचवता आलं पाहिजे आणि त्यामध्येच पैसे खेळायचे, कारण का घरातनं पैसे पण देणार नाही पुढच्या एंट्री फीला. थोडेफार कोणी 100 दिले असेल, 150 दिले असेल आई बाबाने, चला मुलांचा शौक आहे म्हणून देत आहेत. पण त्याच्यामुळे काय आलं, एका वेळेला म्हणजे आम्ही त्यावेळेला पेप्सीची ऍडव्हर्टायझिंग होती 2012 पेप्सी ऍडव्हर्टायझिंग होती की चेंज द गेम, त्यावेळेला चेंज द गेम ची ऍडव्हर्टायझिंग आली होती आणि आम्ही असेच फिरायला निघालेलो नदीवर जात होतो. तर त्यावेळेला म्हणजे आमच्या गावातील म्हणजे एक प्लेअर आहे तो आता खेळत नाही जो बी मध्ये होता, नितेश म्हात्रे म्हणून, तो बोलला की आपल्या टीमचं असं नाव झालं पाहिजे ना की चेंज द गेम, सर्व आपण चेंज केलं पाहिजे. हे कसं आता नवीन नवीन जे मुलं आहेत यांनी काहीतरी वेगळं नवीन करून दाखवलं पाहिजे किंवा आपल्याकडे कोणीतरी असे वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे, म्हणजे अशी टीम आपल्याला तयार करायची म्हणजे की पूर्ण म्हणजे आपण बोलतो टेनिस क्रिकेटचं लक्ष आपल्याकडे आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तो बोला आपल्या टीमचं नावच ठेवूया आपण चेंज द गेम. मग त्यावेळेला आम्ही म्हणजे टीमचं नाव ठेवलं की चेंज द गेम वडवली बी. तुला आठवत असेल धोनीचा एक चित्रपट आला, त्याच्यामध्ये 2007 वर्ल्ड कपच्या बाबतीत, T20 वर्ल्ड कपच्या बाबतीत सांगितलं गेलं की जे काही जुने खेळाडू होते त्याच्यानंतर त्यांची जागा यंगस्टरने घेतली आणि 2007 वर्ल्ड कप आपण जिंकलो. तर त्याच्यामध्ये धोनीचं एक स्टेटमेंट होतं, फिल्डिंगमुळे काही खेळाडूंना बदली करणं सध्या गरजेचं होतं. तुला असं वाटतं का फिल्डिंग सर्वाधिक महत्वाची बाब मानली जाते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि तुझी टीम तर भरपूर यंग आहे त्यामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आहेत, फिल्डिंग किती महत्वाची वाटते टेनिस क्रिकेटमध्ये तुझ्या टीमकडून? खरोखर म्हणजे आपण बोलतो की बॅटिंग, बॅट्समॅन बॅटिंग करू शकतो, बॉलर बॉल तुमचे रन वाचवू शकतो, पण सर्वात जास्त महत्वाचा जो फॅक्टर आहे तो फिल्डिंग. आज मी बॉलिंग करणार आहे पण मला 4 अडवला नाही तर काहीच मतलब नाही त्या बॉलरचा. त्याच्यामुळे माझ्या टीममध्ये ना फिल्डिंगने कमीत कमी म्हणजे प्रत्येक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कोणी कुठेही जाऊ द्या, आमच्या टीमचं नाव काय केलं जातं की चांगली फिल्डिंग करतात ही मुलं आहेत ना, खूप चांगली फिल्डिंग करतात. वडवली बी बोललं ना ते फिल्डिंगसाठी ओळखली जाते, याच्यामध्ये कोण स्टार खेळाडू नाही आहेत किंवा काहीच नाही, पण फिल्डिंग बघण्यासाठी भरपूर जण येत असतात. कल्पेश आहे, मोगले आहे, रुपेश, कमलेश, प्रशांत, त्यानंतर आकाश, विकास, म्हणजे यांच्यामुळे फिल्डिंग मला 12-13 रन आपले वाचतात आणि तेच आपला टार्गेट कमी होतो. आणि हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये फिल्डिंगची गरज आहे, तुम्ही फिल्डिंगमध्ये जेवढे रन कमी कराल ना तेवढा आपला टार्गेट कमी होणार आहे आणि फिल्डिंगचं खूप महत्व आहे टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर तू पाले इथली स्पर्धा खेळलास, म्हणजेच जी अंबरनाथ मध्ये येते पालेगाव, मगाशी तू उल्लेख केला मनीष कोळेकरचा, त्याच्यानंतर घेसरची स्पर्धा तुला आठवत असेल की ज्या स्पर्धेतून वेगळी ओळख चेंज द गेम वडवलीला मिळाली, काय सांगशील त्या स्पर्धेच्या आठवणीबद्दल? आमची जी चेंज द गेम वडवली बी आहे तिचं म्हणजे घेसर टुर्नामेंट सर्वात महत्वाची टुर्नामेंट होती. आम्ही 2-3 टुर्नामेंट खेळलो होतो आणि घेसरला आम्हाला फायनलला प्रमोद म्हात्रे आपले देसाई काकाची टीम, जय वागेश्वर टीम, म्हणजे प्रमोददाची टीम लागली होती. तेव्हा आम्ही प्रमोददाबद्दल ऐकून होतो, प्रमोद रिची म्हात्रे चांगले प्लेयर्स आहेत, पण असे खेळलो नव्हतो कधी त्यांच्यासोबत. त्यावेळेला 2011 टुर्नामेंट होती 2011 आणि फायनलला आम्हाला ते लागलेले म्हणजे प्रमोद म्हात्रे, आणि त्यावेळेला आम्ही रनर अप ठरलो. फर्स्ट म्हणजे टुर्नामेंट आमची जी की आमच्या गावामध्ये चेंज द गेम वडवली बी पहिली टुर्नामेंट जिंकली रनर अप म्हणून, किंवा पहिली ट्रॉफी आमच्या गावात जी आली आमच्या टीमतर्फे ती घेसर कडून आली. आणि त्यावेळेला म्हणजे प्रमोदनी चांगली बॅटिंग केली, प्रमोदांनी भाईने चांगली बॅटिंग केली आणि आम्ही म्हणजे हरलो होतो, पण तो त्यावेळेला बोललेला की तुम्ही म्हणजे चांगले खेळाल पुढे, कारण का सगळ्या मुलांचा जोर चांगला होता, घाबरले नव्हते कोणी. ओके.
तर ती स्पर्धा तुम्ही उपविजेतेपद पटकावलं. आणि त्याचनंतर मला आणखीन एक गोष्ट तुमच्या टीम बद्दल नेहमीच जाणवली, कारण 2011-12 पासून मी देखील कॉमेंट्री करिअर मध्ये सुरुवात केली आणि डोंबिवली परिसरामध्ये मी तुमच्या टीम बद्दल ऐकलंय भरपूर की एकाच ड्रेस मध्ये ही टीम खेळण्यासाठी जायची. आता भरपूर असे आयोजक आहेत, मोठमोठ्या स्पर्धा तिथे होतात, तिथे आयोजक तुम्हाला संपूर्ण ड्रेस कोड देतात किंवा टी शर्ट देतात, परंतु तो किस्सा काय होता? प्रत्येक म्हणजे आताच्या आयोजक प्रत्येकाला म्हणजे पूर्ण ड्रेस कोड पुरवला होतो, परंतु अगोदर असा ड्रेस कोड वगैरे काय नव्हता. 2013-14-15 पर्यंत ना फक्त रतंबुवा ट्रॉफी मध्येच ड्रेस कोड पूर्ण भेटत होता आपल्याला, म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये. त्यावेळेला आमच्या म्हणजे गावामध्ये एक अशी परंपराच आहे सांगायला गेलं तर, की जो आपला पोळा सण असतो म्हणजे दिवाळीचा सण, त्या दिवाळीच्या सणामध्ये आमच्याकडे ना जेवढे म्हणजे यंगस्टर आहेत, म्हणजे जे खेळाडू आहेत किंवा गावातील जे मुले आहेत ना, कपडे विकत नाही आणत, ते क्रिकेटचे कपडे शिवून घेतात. म्हणजे सगळ्यांचे कपडे सारखेच त्या दिवशी असतील, क्रिकेटचे जे कपडे आहेत ना ते किट म्हणजे पूर्ण घालतात त्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी. आणि आमच्या गावामध्ये किंवा आमचं जी टीम आहे ते आमच्या टीमने म्हणजे असं सेटच केलेला होता की कुठे पण मॅचला जायचं असेल ना तर सर्वांचे कपडे एक सारखे पाहिजेत. घरात ना आम्ही मंदिराजवळ आम्ही एकत्र जमतो, म्हणजे आमच्या हनुमान मंदिर इथे सर्वजण एकत्र येतात आणि तिथे असं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे नोटिफाय केलं जातं की सगळ्यांचे किट व्यवस्थित आहेत का नाही, किंवा कपडे सगळ्यांचे एक सारखे आहेत का नाही. म्हणजे सर्वांचे कपडे एक सारखे करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. आम्ही कुठे पण खेळायला गेलो ना की कपडे सारखेच असायचे, सगळ्यांचे कपडे सारखे, त्याच्यामुळे आपली ती युनिटी आहे ना ती तिथे दिसून यायची. आणि तसं त्याच सर्व सारख्या ड्रेस मुळे तुम्हाला एक आदर्श टीमचा पुरस्कार देखील एका आयोजकांनी दिला होता, त्यांच्याबद्दल काय सांगशील? हो, या म्हणजे टीमच्या स्पिरिट मुलं आणि या टीमच्या म्हणजे ड्रेस कोड मुलं शिवाजी दादा शिलार म्हणजे जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांची म्हणजे टुर्नामेंट असते SSC ट्रॉफी. आम्हाला इथे पेंढारकर कॉलेजला SSC ट्रॉफी मध्ये म्हणजे आदर्श संघ म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना म्हणजे आमची टीम खूप आवडायची, म्हणजे आता ते नाही आहेत परंतु त्यांचा नेहमी म्हणजे आमच्या टीमला सपोर्ट असायचा. कुठे पण आम्ही भेटलो ना की आमचे तिथे हात वगैरे मिळवायचे आणि नेहमी म्हणजे आम्हाला ब्लेसिंग करत राहायचे, नाही चांगले खेळा, तुमची टीम चांगली आहे. म्हणजे ते दादा नाही आहेत आता, परंतु नेहमी म्हणजे त्यांचा आमच्या टीमवर नेहमी हे होतच म्हणजे प्रेम होतच. आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणजे आदर्श संघ म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मला तर वाटतं वडवली टीम शिवाय कोणी पहिले असे कपडे एकत्र घातले नसेल माझ्या अंदाज. पण आम्ही म्हणजे सगळ्यांनी सुरुवात केलेली की सगळ्यांनी तिथपासून म्हणजे आता सगळे जण एकत्र कपडे घालतात आणि आताचे म्हणजे टुर्नामेंट पण खूप मोठे असतात आणि आयोजक पण खूप म्हणजे सगळ्यांना कपडे वगैरे देतात आता, म्हणजे त्याच्यामुळे सगळ्यांचा ड्रेस समान असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट क्रिकेटशीच निगडीत आहे, कारण तुमच्याच परिसरातला एक मोठा खेळाडू आहे. आज जवळपास कोरोनाचं संकट संपूर्ण भारतावर आहे आणि कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 100 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह केसेस सध्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये निलेश म्हात्रे जो मोठा गावचा खेळाडू आहे, तो जवळपास आजचा 11वा दिवस आहे गरिबांची मदत करतोय, जवळपास 800 लोकांचा जेवणाची व्यवस्था तो दिवस रात्र करताना दिसतोय, तर त्याच्या बाबतीत तू काय म्हणशील? कारण अन्नदान हे सर्वाधिक श्रेष्ठ दान मानलं जातं आणि निलेश म्हात्रे सारखा खेळाडू मोठा गावचा नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामुळे होत आहे, तर त्याच्या बाबतीत काय म्हणशील? कारण तो क्रिकेटर तर एक नंबर आहे, कारण भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळलाय, चांगला क्रिकेट खेळत आलाय, परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला संकट संपूर्ण भारतावर आहे, कल्याण डोंबिवलीवर आहे, अशा परिस्थितीमध्ये तो अन्नदानाचं काम करतोय, तर काय म्हणशील निलेश म्हात्रेच्या बाबतीत? निलेशचा स्वभाव खूप चांगला आहे, म्हणजे तो किती पैसावाला याच्यामध्ये नाही, तो एक स्वभावाने चांगला माणूस आहे, तो नेहमी म्हणजे मदत तर करतच असतो. आणि निलेश दादाबद्दल सांगायला गेलं तर हाली तो काम तर चांगलाच करतो, मी पण त्याच्या ग्रुपवर म्हणजे आम्ही बोलत असतो एकमेकासोबत, एकमेकाशी चर्चा करत असतो आणि आज 11वा दिवस आहे की तो पूर्ण म्हणजे तिथल्या परिसरातील लोकांना अन्नदान करतो. ही म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आज अडचणीत सापडलेले जे लोक आहेत, काही जण म्हणजे हातावर कमावणारे लोक आहेत, त्यांची मदत करणं म्हणजे खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. ते अन्नदान केलं जातं म्हणजे प्रत्येकाचे पोट म्हणजे त्यांनी शमवलं जातं आणि ती गोष्ट म्हणजे निलेश दादा करतो, त्याचं खरोखर म्हणजे आमच्या टीम तर्फे आणि सगळ्या म्हणजे क्रिकेटरांतर्फे मी त्याचा अभिनंदन करतो. आणि निलेश दादाबद्दल सांगायला गेलं ना, ते एक गोष्ट म्हणजे अशी आहे की 2015-14-15-16 अशी जे वर्ष होती ना, 3 वर्ष मोठा गाव टीम टॉपला होती पूर्ण याच्यामध्ये, बरोबर, खूप टॉपला, म्हणजे सर्व फायनल तेच मारायचे. त्यावेळेला त्याला 2 4 व्हीलर पण भेटलेल्या रतनबुवाला, तिथे रतनबुवा ट्रॉफी मध्ये त्यांनी फायनल मारलेल्या होत्या. पण आमची टीम तेव्हा छोटी होती, आम्ही गोळीला खेळलो होतो, निलेश दादाची टीम होती, माझ्या समोर अजून एक टीम होती आणि आमची टीम.
तीन टीम आम्ही नवीनच टीम होतो, त्याच्यामुळे आम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नव्हता. मोठी टुर्नामेंट 1 लाखाची टुर्नामेंट होती त्यावेळेला 2014 ला, आमच्यासाठी खूप मोठी होती ती, कारण का आमचा टीम आमची टीम साधी होती, एकदम छोटी टीम होती, त्याच्यामुळे आम्हाला ती 1 लाख म्हणजे खूप मोठी वाटायची. त्याच्यामुळे त्यावेळेला निलेश दादाने स्वतःहून म्हणजे आमच्या समोर आला आणि सांगितलं की आपण कॉम्प्रो करूया. ती त्यांना माहिती आहे आम्ही हरू यांना, पण स्वतःहून निलेश दादा माझ्या भावाजवळ आला, विनायक जवळ, अरे विनायक आपण ना अर्धे अर्धे पैसे वाटून घेऊ. समोरच्या टीमने आमच्याशी कॉम्प्रो नाही केला, कारण का त्यांना माहिती यांना हरवू, पण निलेश दादाची एवढी मोठी टीम असून पण त्यांनी आमच्याशी म्हणजे कॉम्प्रो केला, म्हणजे इथे त्याची ती माणुसकी ती दिसून आली म्हणजे आम्हाला. आणि आजपर्यंत आम्ही त्याचं म्हणजे नाव काढतो की क्रिकेटर असावं की असा असावा. नाही, एक महत्वाची गोष्ट आहे की आपण ग्रामीण जे क्रिकेट खेळतो ते पैशासाठी नाही तर आपल्या गावाच्या रिलेशनसाठी आपण खेळतो. आणि भरपूर वेळेला असं असतं की ग्रामीण क्रिकेटमध्ये सेमी फायनल फायनल्स पर्यंत ज्या वेळेला टीम जातात त्यावेळेला कुठेतरी पुढच्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचा प्रवेश किंवा प्रवेश फी आपल्याला देता यावी यासाठी आपण काही एकमेकांबरोबर तू मगाशी जो शब्द वापरला की कॉम्प्रोमाइज करतो, तर या गोष्टी तुला काय वाटतं की खूप चांगल्या आहेत ग्रामीण क्रिकेटसाठी? कारण अगदी बरोबर आहे की ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी व्हायला पाहिजेत, कारण प्रत्येक संघाकडे तेवढे पैसे नसतात किंवा पुरस्कर्ते नसतात, कारण 20-20 हजार रुपये आज जवळपास एंट्री झालेली आहे मोठमोठ्या स्पर्धांची. मला याबद्दल म्हणजे आवर्जून बोलावं असं वाटतं की आम्ही जे पैसे काढून खेळलेलो आहोत जसे 300-300 रुपये, त्यावेळी आपल्याला काय वाटतं की आपल्याजवळ कॅपॅसिटी नाही एवढी एवढी मोठी एंट्री टाकायची. तेवढं काय करतात जे प्लेयर्स लोक आहेत ते पण कमावून बरोबर सर्व म्हणजे जॉब वगैरे करून खेळतायत, त्यांना पण इच्छा असते मला ही टुर्नामेंट खेळायची. एका वेळेला एखादा प्लेअर 1000 रुपये काढू शकतो, 2000 रुपये काढू शकतो एंट्री फी साठी, पण 2-3 वेळा जो पराभूत झाला की तो पुन्हा काढू शकत नाही, कारण का त्याची पण पूर्ण फॅमिली असते. कॉम्प्रोमाइज बद्दल मी असं सांगत नाही की कॉम्प्रोमाइज केलाच पाहिजे, नाही केलं तर प्रश्न प्रत्येकाचा. आज आपण फॉर्म मध्ये आहोत म्हणून आपण नाही करू शकत, परंतु आपल्यावर ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला आपल्याला पण एंट्री फीज पुढे भरायच्या असतात. मला असं वाटतं की 48 टीम्स असतात, 48 टीम्स मधून 4 टीम्स जिंकतात, परंतु 48 टीम्स जे पार्टिसिपेट करतात त्या सर्व श्रीमंत असतात असे नाही, कमीत कमी 8 टीम्स पैसे काढून खेळत असतात. तर मला असं वाटतं की जे पैसे काढून खेळतात त्यांची त्यांना एंट्री फी तरी भेटली पाहिजे. एंट्री फी नाही भेटली, अर्धी एंट्री भेटली तरी पण ते खुश असतात, कारण का ती पुढची एंट्री फी करू शकतात पुढच्या टुर्नामेंटला. त्याच्यामुळे टुर्नामेंट पण होतात आणि म्हणजे पैशांचा जो लोड असतो प्रत्येक श्रीमंत असो नाही श्रीमंत असतो असं नाही, प्रत्येक जण प्रत्येक टीमला हौस असते, ते हौसेने खेळत असतात आणि पैसे काढून खेळतात. मला असं वाटतं अशा टीम साठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे थोडाफार. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर मी येईन 2011, त्याच्यानंतर 13-14 च्या अनेक किस्से तू सांगितलेस, परंतु तुला आठवते की कमलेश, मला मी भरपूर खेळाडूंना विचारलं की तुमच्या इथे एक यंगस्टर खेळाडू आहे तुमच्या गावामध्ये तो खेळतो कमलेश, त्याची एंट्री टीम मध्ये किती वयाचा असताना झाली? आणि मला तर वाटतंय की कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सर्वाधिक कमी वयाचा असताना त्याने बाईक जिंकलेली असावी, जर मी चुकीचा नसेल तर. हो नक्की नक्की. कमलेश 9वीला असताना म्हणजे टीम मध्ये एंट्री केली त्यांनी 2014, त्याचं वय जवळपास 14 वर्षाचं, 14 वर्षाचं असताना त्यांनी एंट्री केली टीम मध्ये. आणि त्यावेळेला तो फिल्डिंग करायचा, म्हणजे 2014 ला जे मी तुम्हाला सांगितलं की निलेश दादानी आमच्याशी कॉम्प्रो केला इथे गोळवीला, त्याच मॅच त्यांनी मूल्य कमी होते म्हणून त्याला आम्ही घेतलेला त्या मॅचला, तिथे त्या मॅचला झाला अमित दादाच्या चषक मध्ये, आणि तिथेच म्हणजे आम्ही त्याला घेतलेला. आणि कमलेश असं आहे की कमलेशला 10वीला असताना बाईक भेटलेली आहे, म्हणजे तो त्यावेळेला 10वीला होता त्यावेळेला बाईक भेटलेली त्याला सिद्धी कळवलेला. सिद्धी कळवलं म्हणजे आमच्या गावामध्ये त्यावेळेला बाईक वगैरे काय नव्हती, म्हणजे कोणाला भेटलीच नव्हती, आणि सगळ्यात पहिल्यांदा जर बाईकचा मान वडवली गावाला कोणी दिला असेल तर तो कमलेश पाटीलने दिलेला, आणि तो देखील अतिशय कमी वयात. कमी वयात मला तर असं वाटतं की एवढ्या कमी वयात कल्याण डोंबिवलीमध्ये अजूनपर्यंत कोणाला भेटली नसेल बाईक. एक्झॅक्ट त्याच गोष्टीचा उल्लेख मी केला की मी जर बरोबर असेल तर कमी वयामध्ये त्याला बाईक मिळाली. मला आणखीन 2013 चा तुम्हाला एक किस्सा आठवत असेल, शिरडोनची टुर्नामेंट, आणि मगाशी मी ते कॉम्प्रोमाइजच्या बाबतीत विचारलं, ती तर टुर्नामेंट तुम्ही मला वाटतंय कुठल्याही पद्धतीचा समझोता न करता जिंकली, त्या आठवणी काय सांगशील? त्यावेळेला म्हणजे आमची 1 लाखाचीच टुर्नामेंट होती ती, पण शिरडोन चषक म्हणून होते, भारत दादाने ती आयोजित केली होती. त्यावेळेला म्हणजे मानकोळी संघ आपला दीपेश मालीचा, दीपू मालीचा, त्यावेळेला तवदे वगैरे त्याच्यामध्ये खूप फॉर्म मध्ये बॅट्समन होते, दीपू पण खूप चांगला गेलायचा 2013 ला. ती गोष्ट आहे 2013 ची. मानकोळी संघ आला होता भिवंडीवरनं, आणि इकडे पारगाव आकाश तारेकर दादाचा संघ, त्यानंतर मोठा गाव त्यावेळेला खूप फॉर्म मध्ये होता, तुम्हाला सांगितलं 3-4 वर्ष.
त्याच्यानंतर एक्झॅक्ट. बेतवडे, मुरबी यांसारख्या टीमला म्हणजे त्यांनी पराभूत केलं होतं आणि खूप म्हणजे चांगलेच केलं. फुल म्हणजे एकदम टफ मॅच झाली आणि सगळ्या त्यांनी जिंकलेल्या, एक तर्फी जिंकल्या. तकदीर पाटीलने चांगली 3 मॅच मध्ये 108 रन काढले, त्याने चांगलीच ओके बॅटिंग केली होती. आणि मग आमचा संघ लागला आणि बेतवडे संघ होता त्यांना समोर. आम्ही 3 संघ आम्ही ओके टॉप 3 मध्ये होतो. तर आता आम्ही तर लहानच होतो म्हणजे आपल्याला सांगायला पण कसं जाऊ शकतो की आम्हाला कॉम्प्रोमाइज करावे वगैरे. तर आमच्या त्या ओळखीचा एक दादा होता, त्यांनी एंट्री टाकली, त्याला करूया आपण कॉम्प्रो. यांचा दीपूचा वगैरे काय नव्हता, दीपूचा रेडी असतात म्हणजे क्रिकेटर कधी पण रेडी असतात. स्पॉन्सरचा तो प्रश्न असतो, कोणी असू द्या, शेवटीला क्रिकेटरांचं काहीच नसतं. सर्व एकत्र असतात आणि सगळे फ्रेंडशिप मध्ये असतात, प्रत्येकाची फ्रेंडशिप जपणे आहे प्रत्येकाला. तर त्यावेळेला कॉम्प्रोमाइज झाली नाही, सगळे म्हणजे नाराज होते प्लेयर्स की अरे आपले पैसे नाही भेटणार, आपण काय करायचं, एवढे पैसे टाकल्यात त्यांना, उलट काय नाही, व्यवस्थित खेळूया आपण. हरलो तर हरलो, त्यांनी एवढे मोठ्या टुर्नामेंट मध्ये पूर्ण सर्व संघांना, चांगल्या चांगल्या संघांना हरवलेल्या आहेत. आम्ही ती टुर्नामेंट खेळलो आणि ती म्हणजे जिंकलो आम्ही फायनल. ती सर्व म्हणजे खुश झाले, पूर्ण गाववाले सर्व. म्हणजे त्यावेळी आम्ही गावामध्ये बँड वगैरे काढलेले, पूर्ण म्हणजे रॅली काढलेली त्यावेळेला गावात. ती टुर्नामेंट त्याच्यासाठी तुझ्या आठवणीत आहे की कुठल्याही पद्धतीचा समझोता न करता तुम्ही लाख रुपयाचं पारितोषिक जिंकलं शिरडोनच्या स्पर्धेमध्ये 2013 मध्ये. त्याच्यानंतर मी शाहिद कडे पाहिलं. शाहिद एक चांगला क्रिकेटर आहे, त्याचा त्याची मुलाखत देखील मी 70-70 प्रेझेंट्स लॉकडाऊन कपशप मध्ये घेतली. सध्या 38 सर्कल मध्ये जे 2 षटकं मिळतात त्याच्यामध्ये शाहिदची बॅटिंग खूप बहरदार होते. आणि तशीच डोंबिवली परिसरामध्ये जेव्हा जेव्हा मी आलोय समालोचनासाठी तेव्हा तेव्हा मी चेंज द गेम वडवलीच्या विशालची बॅटिंग पाहिली. 38 सर्कल अगदी लिलया तू खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, त्यानंतर बॉल जसा जसा जुना होतो त्यानंतर खूप चांगलं क्रिकेट तू खेळतो. याच्यामध्ये कुठेतरी तुला असं वाटतं की तू जे लेदर क्रिकेट खेळला त्याच्यामुळे हे सर्व शक्य होतं? हो नक्कीच, कारण का मी 2014 ला लेदर क्रिकेटचा कोच म्हणजे आमचे डीसीएचे डोंबिवली क्रिकेट अकॅडमीचे दर्शन आदळकर यांना जॉईन केलं होतं. मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून खेळत होतो. तर मुंबई युनिव्हर्सिटीमधून खेळत असताना माझी प्रॅक्टिस वगैरे नव्हती लेदरची, पण फर्स्ट टुर्नामेंट माझी माटुंग्याला होती. माटुंग्याला होती, आमच्या इथलाच कॅप्टन होता भरत बोराडे म्हणून कॅप्टन होता. तो मी त्याला माहिती आहे टेनिस क्रिकेट चांगलं खेळतो, टेनिस मध्ये खेळतोय, पण लेदरचा मला काय अनुभव नव्हता. आणि त्याने मला डायरेक्टली ओपनिंग, तू बोलतो ओपनिंगच कर, जसं तू मॅचला ओपनिंग करतो तसं ओपनिंग कर. मी ओपनिंग केली आणि त्यामध्ये म्हणजे मी 100 मारलेला, 121 रन्स मारले मी फर्स्ट मॅच मध्येच लेदरच्या. आणि तिथून मला डीसीएचे जे कोच होते, डीसीएचे कोच दर्शन आडरकर यांनी मला दिल्ली वगैरे, मग दिल्ली रत्नागिरी चिपळूण जिकडे टुर्नामेंट असेल तिकडे घेऊन मला जायचे ते नेहमी खेळायला. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या पहिल्याच मॅच मध्ये तुझ्या बॅट मधून 121 रन निघाले. त्याच्यानंतर तू लेदर क्रिकेट तुझ्या सांगण्याप्रमाणे तू दिल्लीमध्ये खेळलास, दिल्लीमध्ये खेळण्याचा अनुभव कसा होता? दिल्लीमध्ये मला म्हणजे स्पॉन्सरशिप होती एनसीएमएल तर्फे की त्यांच्या तर्फे मला खेळायचं होते त्या टुर्नामेंट मध्ये. त्या टुर्नामेंट मध्ये पूर्ण स्टेट वाईज टीम्स होत्या. ओके तर फर्स्ट मॅच माझी यांच्यासोबत होती, दिल्ली सोबतच होती. आणि ती मी त्या म्हणजे त्या ग्राउंडला कधी खेळलो नव्हतो, गोवा इथे आपलं दिल्लीलाच म्हणजे सेंट्रललाच मैदान होतं, आता मला नाव नाही आठवत त्याचं. तिथे गुरगाव, गुरगाव गुरगावला, हा गुरगाव, तिथे मी फर्स्ट मॅच खेळलो. ग्राउंडला गेलो, विकेट बघितली, सर बोलले विकेट चांगली आहे, पण समोरची टीम बद्दल ऐकून होते कारण का त्यांच्यासोबत आमचे जे प्लेयर्स होते ते खेळले होते अगोदर. ते सांगतात खूप चांगले प्लेयर्स आहेत, अजूनपर्यंत कोणाला जिंकून नाही दिले. आणि मी त्यांच्या टीम मध्ये फर्स्ट टाइम खेळत होतो, त्याच्यामुळे काय अनुभव नव्हता तेवढा काय. पण मी ज्या वेळेला खेळायला लागलो ना त्यावेळेला ते बघतच राहिले. ती T20 सिरीज होती पूर्ण. आणि त्या T20 सिरीज मध्ये फर्स्ट मॅचलाच मी 109 रन काढलेले तिथे. म्हणजे T20च्या मॅच मध्ये देखील तुझ्या बॅट मधून 109 रन तू लेदर क्रिकेट मध्ये केलेले आहेत. माटुंगा जिमखान्याच्या ग्राउंडवर तुझ्या बॅट मधून 121 रन आलेले आहेत, हा देखील लेदर क्रिकेटचा तुझा विक्रम आहे. त्यानंतर तुला असं कधी वाटलं नाही का की कमलेशने अतिशय कमी वयामध्ये बाईक मिळवली, त्याच्यानंतर कुठेतरी अनेक फॅन्सला प्रश्न पडला असेल की विशाल एवढा चांगला क्रिकेट खेळतो त्याला अजूनपर्यंत बाईक त्या काळामध्ये मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर तू बाईकचा सपाटा लावला तर आकाश तारेकरला 19 बाईक मिळाल्या त्याच्या करिअरमध्ये. तुला असं वाटलं नव्हतं का की कमलेश पाटीलला पहिले बाईक मिळाली, त्याच्यानंतर फॅन्सने तुला देखील विचारलं असेल की विशाल तू एवढा चांगला खेळतो परंतु तुला अजून बाईक का मिळाली नाही, त्यानंतर कसा राहिला तो प्रवास बाईकचा? बाईकच्या बद्दल म्हणजे असं काय नव्हतं की आम्ही खेळायचो टुर्नामेंट वाईज खेळायचो, जशी मॅच जिंकेल त्या हिशोबात खेळायचो. परंतु कमलेशला बाईक भेटली आमच्या टीमची लकी गोष्ट होती,
गावामध्ये पहिली बाईक आली. पहिली बाईक त्याच्यानंतर आली. म्हणजे फ्रेंड्स वगैरे असायचे माझे किंवा जे आपले फॅन फॉलोअर्स असतात ते विचार म्हणजे बोलायचे, अरे तू एवढा चांगला खेळतोय, तुला पण बाईक भेटली पाहिजे, आमची इच्छा आहे, एवढे वर्ष झाले तू आता 5-6 वर्ष झाले क्रिकेट खेळतो, तुम्ही टुर्नामेंट पण जिंकतात पण तुला बाईक भेटतच नाही. माझी अशी बाईक जायची 1 रन 2 रन 3 रन अशा बाईक, म्हणजे या रनने बाईक गेलेल्या नाही 3-4 बाईक. तर म्हणजे मी असं कधी विचार नव्हता केला का 1 रन आहे तर 1 रन काढून बाईक घेऊ द्या. अगोदर टुर्नामेंट वाईज आपण केल्याचो ना मॅच जिंकायचे, तर भरपूर जण म्हणजे असे क्वेश्चन करायचे, अरे बाईक तुला भेटलीच पाहिजे, परंतु मग ती स्वप्नातली बाईक मला भेटली शेवटीला 2018 मध्ये. 2018 म्हणजे जेव्हापासून खेळायला सुरुवात केली 11 पासून, जवळपास 7 वर्ष वाट पाहावी लागली पहिली बाईक मिळण्यासाठी. तर कुठली अशी टुर्नामेंट आहे जिथे तुला पहिली बाईक मिळाली आणि तो किस्सा काय होता? कारण रंगतदार किस्सा आहे, मी ऐकले त्या बाईकच्या बाबतीत की कशी तुला बाईक मिळाली, तू ती स्पर्धा खेळायला जाणार नव्हता परंतु तरी देखील तू गेला आणि कशी ती बाईक मिळाली? त्यावेळेला म्हणजे राहुल पाटील भाई करवळेचा आहे, आम्ही दोघांनी म्हणजे जागृती स्पोर्ट्सचा शॉप टाकला होता आणि शॉप नवीन असल्यामुळे आणि प्रमोद दादाचा जो बर्थडे होता 10 तारखेला, प्रमोदाच्या बर्थडेच्या दिवशीच आम्ही ओपन केलेला शॉप, त्याच्यामुळे शॉपचे नाव पण होतं पूर्ण आणि खूप कस्टमर्स वगैरे यायचे. त्या दुकानात काय हलायलाच भेटत नव्हतं आणि खेळायला काय प्रॅक्टिसला वगैरे जायला भेटत नव्हतं, त्याच्यामुळे मी काय जास्त लक्ष दिला नव्हता क्रिकेटकडे त्या 2018 मध्ये. मी शॉप मध्ये सकाळी गेलो होतो आणि माझी मॅच होती वसार, आपल्या मलंगड एरियामधील संघ, वसार संघ, रविदासचा संघ, त्याच्यासोबत मॅच होती. मी दुकानामध्ये होतो शॉप मध्ये सकाळी, पहिलीच मॅच मी शॉप मध्ये जाऊन बसलेलो, तर ते तिकडे शॉप मध्ये इक्विपमेंट घ्यायला आले होते माझ्या इक्विपमेंट. बोलतो चल बोलतो आपली आता मॅच आहे, तुम्ही बोललो मी नाहीत मला काय, मी अजून प्रॅक्टिस बॅटच हातात घेतली नाही, तर मी कुठे बोलला मला काहीच होणार नाही. आणि ते गेले, ते पुढे गेले शॉप मध्ये इक्विपमेंट वगैरे घेतलं आणि भाई आला म्हणजे राहुल दादा आला. राहुल दादा बोलला अरे तू मॅचला नाही जात, मी बोललो नाही बोला मला मॅचला, मी अजून प्रॅक्टिसच नाही केली, बोला फर्स्ट अजून एक बॉल पण नाही पकडला आणि काय घेतलं नाही बॅट पण नाही हातात. तर राहुल दादा तू जा मॅचला, मी शॉप मध्ये बसतो. त्यांनी मला त्याची बॅट होती गाडीत ना बॅट काढली, जागृती म्हणजे तिच्या त्याच्या मुलीचं नाव आहे जागृती, म्हणजे जागृती स्पोर्ट्स स्टिकर लावलं होती, ही बॅट घे तू या बॅटने खेळ बोलतो आज जाऊन. आणि असं किस्सा झाला की मी तिथून निघालो, थोडा उशीराच पोहोचलो मी, पण मी पोहोचलो आणि तिथे पहिल्याच मॅचला मी म्हणजे 51 रन मारले तिथे. म्हणजे पहिलीच मॅच त्या बॅटने तुझ्या बॅट मधून 50 रन आले, 50 धाव आले, खूप लकी बॅट होती ती. म्हणजे वसार टीमला त्या दिवशी असं वाटत असेल की हा आला नसता तर बरं झालं. हा ते बोलतात तू असंच बोलत होता, म्हणजे ते मला चिडवायला लागले नंतर. ओके, तू भरपूर प्रॅक्टिस करू नाही बोलला, मला यायचंच नव्हतं, राहुल दादानी मला जास्त फोर्स केला म्हणून मी गेलो. मग ती तर झाली पहिली मॅच, मग त्यानंतर बाईक कशी मिळाली त्या स्पर्धेमध्ये, नंतर काय केलं? त्याच्यानंतर म्हणजे खेळत होतो आम्ही, त्याच्यानंतर सेकंड मॅच लागली अरबाज विरुद्ध म्हणजे इथला पेठ विरुद्ध पेठ. हा त्याच्यामध्ये एक बोला आम्हाला 4 रन्स पाहिजे होता आणि कल्पेशने म्हणजे चौकार मारला तिथे आणि आम्ही टुर्नामेंट मध्ये आतमध्ये शिरलो म्हणजे पूर्ण 4 मध्ये. आणि मग 4 मध्ये गेल्यानंतर आम्हाला धिंगोडा म्हणजे विश्वजीत ठाकूरची टीम लागली, आमच्या ऑपोजिट विश्वजीत ठाकूर होता आणि त्याने आम्हाला म्हणजे पराभव केला. आणि मी पराभव झाल्यानंतर मी सरळ शॉपवर निघून गेलो, बोला चला आता शॉपवर जाऊ द्या. मी शॉपवर गेलो आणि विश्वजीतचा भाऊ अभिजित म्हणजे रेस मध्ये होता, मला माहिती त्याच्या खूप रन झालेल्या होत्या, माझ्या रन अभिजित ठाकूर आणि माझे झालेले, पण मी तेवढं काही लक्षात ठेवलं नव्हतं. काय बोला आता बाहेरच गेलो आहे टुर्नामेंट मधून, टॉप 4 मध्ये होतो फक्त, 4th आम्हाला नंबर भेटला तिथे म्हणजे. आणि अभिजित ठाकूर होता रेस मध्ये, मी गेलो शॉपवर आणि माझ्या म्हणजे भावानी कॉल केला की अरे तुझा तुला बाईक भेटते, मला म्हणजे विश्वासच बसत नव्हता की मला कशी बाईक भेटेल, तो खूप म्हणजे पुढे आहे माझ्या रन मध्ये आणि चांगला खेळलेला अभिजित आणि त्यांना म्हणजे वाकलन टीमने पराभव केला अधिगोडेला आणि म्हणजे तिथे मला पहिली बाईक भेटली म्हणजे आयुष्यातली. ओके, तर ही होती स्टोरी पहिल्या बाईकची. तर आतापर्यंत किती बाईक जिंकल्यात विशाल पाटील? माझ्याकडे आता 6 बाईक आहेत आणि 1 4 व्हीलर आहे. 6 बाईक तू जिंकल्या. तू मगाशी उल्लेख केला होता की 2018 चा, 2018 मध्ये तुझ्या नावावर देखील बाईकचा रेकॉर्ड राहिलाय आणि एका आठवड्यात मला वाटतंय काहीतरी 3 बाईक तू एकाच आठवड्यात जिंकण्याचा विक्रम केला. आकाश सारेकरच्या नावावर एक रेकॉर्ड आहे, अगदी 24 तासामध्ये त्याने 2 बाईक जिंकल्या होत्या. ओंकार देसाईने 24 तासामध्ये 2 मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार जिंकला आणि एका आठवड्यामध्ये 3 बाईक जिंकणारा तू. तर तो प्रवास कसा होता आणि कुठल्या कुठल्या टुर्नामेंट मध्ये तुला त्या एकाच आठवड्यामध्ये 3 बाईक मिळाल्या? मला दुसरी बाईक इथे भेटली शिरडोन चषकला,
वामन पाटील स्मृती चषक होतं, त्याच्यामध्ये सेकंड बाईक तिथे भेटले. आणि थर्ड बाईक मला एसएससी ट्रॉफी म्हणजे साईदाच्या चषक मध्ये भेटली, साई शेलारच्या म्हणजे खंबाल पाड्याची जी शिवाजी स्पर्धा होती खांबा. हा त्याच्यामध्ये. तिथे तीन बाईक तिथे मला भेटले. त्याच्यानंतर मी येईन रायगड क्रिकेटमध्ये देखील तुम्ही दबदबा निर्माण केला. रायगड क्रिकेटमध्ये देखील तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता. 2018 तो आमदार चषक ओव्याची ती स्पर्धा, जहीर पटेल त्यांची ती स्पर्धा, तिथे देखील कमलेश नावाचं वादळ आलं. त्याच कमलेशने तिथे देखील पहिली कार जिंकण्याचा विक्रम केला. कारण पहिली बाईक देखील त्यानेच तुमच्या गावामध्ये आणली, पहिली कार देखील त्यानेच तुमच्या गावामध्ये आणली. तर ते 2018 ओव्याच्या टुर्नामेंटच्या काही आठवणी आहेत का? ओव्याची टुर्नामेंट आम्ही खेळणार नव्हतो अक्षरशः, म्हणजे आम्ही ठरवलं की ही टुर्नामेंट काय ओके खेळायची. कारण का आम्ही ज्या वेळेला रायगड मध्ये गेलेलो त्यावेळेला टाइमचं नियोजन नव्हतं. म्हणजे ओके आता पूर्ण 2 वर्ष झाले रायगड क्रिकेट मध्ये खूप म्हणजे चेंजेस झाले. जो ग्रामीण तुम्ही डोंबिवली ग्रामीण मध्ये बघाल ना, ते लोट्स वाईज मॅचेस असतात. 9 ला मॅच तर 9 ला चालू होणार, 10-15 मिनिट इकडे होणार. परंतु रायगड मध्ये आम्ही ज्या वेळेला खेळलेलो आहोत ना, 4 ला पण मॅच चालू झालेली आहे, 5 ला पण झालेली आहे संध्याकाळी फर्स्ट मॅच. त्याच्यामुळे एवढी मोठी टुर्नामेंट खेळायची, 4 व्हीलर पण आहे, 48 टीम्स. फर्स्ट टाइम रायगड मध्ये 48 टीम कोणी खेळले असेल तर रामदार चषक मध्ये खेळले असतील. कधीच झालं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला थोडी म्हणजे हेच होतं की खेळायचं का नाही प्रश्न होता. पण शेवटी आम्ही ठरवलं खेळायचं. जाहीर दादांनी म्हणजे खूप म्हणजे आम्हाला कॉल वगैरे केले, चला बोला खेळूया. आणि त्याच्या अगोदर आम्ही इनामपुरीची फायनल मारली होती इथे. इनामपुरी नाही, किरवली, किरवली तिथे आपले याच्यावर टोल नाक्यावर फायनल मारली होती किरवलीची. त्याच्यामुळे आम्ही खेळायचा निर्णय घेतला. आणि त्या टुर्नामेंट मध्ये आम्ही म्हणजे कमलेशने चांगली बॅटिंग केलीच होती. आणि कमलेशने म्हणजे तिथे 4 व्हीलर भेटली कमलेशला आपल्या. आम्हाला फायनलला होते 12वी वाटतं माझा, 12वीच होते. 12वी चांगली मॅच झाली आणि आम्ही तिथे फायनल. नवी मुंबईची टीम होती. ओके. आणि तिथे म्हणजे फर्स्ट टाइम असं झालं की टाइम वर मॅच चालू झालेल्या पूर्ण असं. म्हणजे मी त्यावेळेला फर्स्ट टाइम बघितलं की पहिली मॅच 8:30 करेक्ट चालू व्हायची. 8:30 मॅच फर्स्ट टाइम चालू त्या टुर्नामेंट मध्ये 12-12 टीम प्रत्येक दिवशी खेळल्या. सकाळी 8:30 मॅच चालू झालेल्या. तिथपासून मला तसं वाटतं रायगड टेनिस क्रिकेट मध्ये आता वेगवेगळ्या मॅचेस चालू होतात. म्हणजे तिथनं पूर्ण शिस्तच लागली आहे असं मला सांगावं लागेल. ओके. त्याच्यानंतर मी तुला विचारेन स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा तुमचा प्रवास. कारण तुमच्या गावामध्ये तू सांगितल्याप्रमाणे 3 टीम आहेत, त्यामुळे भरपूर कमी वेळेला एंट्रीज मला वाटते 2 किंवा 3 वर्षानंतर तुमच्या टीमला मिळत असेल. तर कधी कधी तुमची टीम स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळली आणि कसा कसा तो प्रवास राहिला, काय काय घडलं तुमच्या टीमच्या बाबतीत? आम्ही 2013 फर्स्ट टाइम खेळलेलो रतनबुवा. त्यावेळेला आम्ही म्हणजे एकदम लहान टीम होती, तेवढा अनुभव पण नव्हता. सर्व यंगस्टर होते, सगळेजण 11वी 12वी 13वीचे, म्हणजे तुम्ही पकडा 20 वर्षाच्या अगोदर चे सर्व प्लेयर्स. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं, आपल्याला एंट्री विनोद दादांनी एंट्री दिली होती आम्हाला, विनोद शेट्टी आणि एंट्री दिली होती. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण खेळूया नको एंट्री, कारण की एवढी मोठी टुर्नामेंट आहे, आपल्याकडे अनुभव पण नाही एवढा. आणि त्यावेळी आमच्याकडे फंड पण नव्हता. आम्ही फंड इकडनं तिकडनं म्हणजे अशा मित्रांकडनं जमा केला होता त्यावेळेला, कारण की एंट्री फीस ती जास्त होती त्यावेळी. आणि आम्ही असं ठरवलं की आपण खेळूया नको, दुसरी आपली जी टीम आहे ती चांगली फॉर्म मध्ये आहे, त्यांना खेळायचं आहे, म्हणजे त्यांना खेळायला आपण देऊया चान्स. आणि आपले 2-3 प्लेयर्स त्याच्यामध्ये आपण म्हणजे खेळूया. कारण का विकास त्यावेळेला चांगला खेळायचा, विकास, विनायक हे 2-3 प्लेयर होते, ते खूप चांगले खेळायचे त्यावेळेला फॉर्म मध्ये होते. तुला हे 2-3 प्लेयर्स खेळतील, आपण नाही खेळायचं. तर असं ठरलं. पण सगळ्या मुलांचा असा निर्णय झाला की चला खेळूया. आणि फर्स्ट मॅच आम्ही ते खेळलो भोपर विरुद्ध. आम्ही ते मॅच जिंकणारच होतो, आम्हाला वाटलं आता मॅच जिंकलीच आपण. 34 रन्स पाहिजे होते त्यांना भोपरला 2 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये त्यांच्या फक्त 17 रन झालेले आणि 4 विकेट पडलेले. आता 2 ओव्हरमध्ये 34 रन पाहिजेत आणि एका बॉलरने म्हणजे 28 रन दिले आणि ती मॅच आम्ही म्हणजे पराभव झालो. आणि तिथला असा किस्सा आहे रतनबुवाचा की आम्ही ज्या वेळेला खेळलो आहोत ना त्यावेळेला हरलेलोच आहोत तिथे फर्स्ट राऊंड. पहिलीच मॅच म्हणजे रतनबुवा पाटील स्मृती चषक दरवेळेला तुम्ही खेळला मला वाटतं 11, 14, 17, कारण 2-2 वर्षाच्या गॅप नंतर तुम्हाला तिथे एंट्री मिळायची. तर 2019 मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची पहिली मॅच तुम्ही जिंकली, कारण फायनल मध्ये तुमची टीम होती. तर पहिली मॅच जिंकल्यानंतर काय वाटलं की विनोद पाटील, विनोद रतन पाटील आहेत जे ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आहेत तुमच्या परिसरातले, त्यांनी तुम्हाला दरवर्षी तुमच्या टीमला बॅकअप केलं, तुमची टीम तिथे खेळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांची आवडती टीम पैकी तुमची देखील टीम आहे, तर ती संधी मिळाली, पहिली मॅच जिंकली
जिंकल्यानंतर कसं वाटलं? विनोदाच्या ऑफिसला गेल्यानंतर नेहमी माझा जिताचा प्रश्न असायचा, तो आमच्या नेहमी मॅचेस बघतो, कुठेही मॅच असू दे तो रात्री बघणारच म्हणजे, आणि नेहमी म्हणजे सांगत असतो मला खूप आवडते टीम, तुम्ही जिंकले पाहिजेत. आणि त्यांची खूप इच्छा होती की वडवली टीम तिथे जिंकली पाहिजे, एवढी चांगली टीम आहे. आणि दोन वेळेला असा किस्सा झाला तिथे की आम्ही फुल फॉर्म मध्ये होतो, एका वर्ष आम्ही 25 फायनल्स मारल्या, पण तिथे जाऊन पहिल्या राऊंडला हरलो आम्ही नेसर विरुद्ध, फुल फॉर्म मध्ये. त्यावेळेला म्हणजे कल्याण डोंबिवली मध्ये वडवली टीम टच मध्ये होती, आणि ती जाऊन तिथे पहिल्या राऊंडला हरल्यामुळे विनोदाला खूप दुःख झालेलं, तुम्ही एवढे चांगले खेळतात पण इथे का नाही खेळत तुम्ही चांगले, सगळ्यांना खेळ बघायचा असतो, म्हणजे त्यांना ती नेहमी खंत असायची. आणि यावेळेला 2019 ला एंट्री देताना बोलले अरे काहीतरी करा तुम्ही, एवढे चांगले खेळता तुम्ही, आमच्या इथे जिंकत नाही, आम्हाला असं वाटतं की आमचा चषक आहे तो तुम्ही घेऊन गेलं पाहिजे एकदा तरी. तर बोला करू आम्ही काहीतरी, आणि आम्ही पहिला राऊंड पास होत नव्हतो तिथे, आणि यावेळेला 2019 ला आम्ही पहिला राऊंड पास झालो तिथे, पहिलाच राऊंड. आणि म्हणजे खूप म्हणजे आम्हाला असं वाटत की आम्ही फायनलच मारली होती, कारण का 8 वर्षात ना आम्ही पहिला राऊंड तिथे जिंकलो होतो वाढवली टीम, कारण का तिथे जिंकतच नव्हतो. आणि खूप म्हणजे आनंद झालेला त्यावेळेला, सगळे म्हणजे आमचे प्रेक्षक असतील किंवा जे फॅन्स आहेत गावातले लोक आहेत त्यांना पण खूप म्हणजे आनंद झाला की पहिला राऊंड आम्ही पास झालो. आम्हाला तिथेच म्हणजे असं वाटलं की आम्ही हा जिंकलो का, म्हणजे तिथे खूप आम्ही एन्जॉय केला तो पहिला राऊंड जिंकल्यानंतर. तर पहिला राऊंड तुम्ही रतनबुवा ट्रॉफी मध्ये जिंकलात आणि त्यानंतर फायनल मध्ये तुमच्या टीमने प्रवेश केला, आणि कमलेशने 2018 एंडिंगलाच म्हणजे तीच जवळपास ओव्याची जी टुर्नामेंट होती तिथे मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली, आणि लगेच काहीच महिन्यामध्ये तू देखील कार जिंकली आणि ते तुझं स्वप्न पूर्ण झालं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं. त्यावेळेला फिलिंग काय होती, गावामध्ये कसा तुम्ही केला? म्हणजे प्राऊड फिलिंगच होती, कारण का कमलेश लकी आहे म्हणजे बघायला गेलं तर वडवलीसाठी. ओके, ज्यावेळेला कमलेशला काहीतरी भेटले ना त्यावेळेला गावात काहीतरी आलेलं आहे पूर्ण, म्हणजे कमलेशला काहीतरी भेटलं की गावात काहीतरी येत, गावात काहीतरी येत, कारण का कमलेशला ज्यावेळेला पहिली बाईक भेटली आता गावामध्ये 16 बाईक आल्या, आणि जेव्हा 4 व्हीलर भेटली तेव्हा मला पण 4 व्हीलर भेटली. म्हणजे कमलेश म्हणजे माझ्यासाठी खूप लकी आहे, कारण का त्याच्यामुळेच आमची टीम स्ट्रॉंग झालेली आहे. कमलेश ऋतिक असेल हे दोन प्लेअर आल्यामुळे टीम खूप स्ट्रॉंग झालेली आहे आमची. आणि ज्यावेळेला म्हणजे रतनबुवाची गोष्ट आहे की आम्ही फायनलला होतो वाकलन सोबत, म्हणजे मॅच पूर्ण आमच्या म्हणजे आम्ही दोघे खेळ होतो ऋतिक आणि मी, म्हणजे आता मॅच जिंकलेलीच आहे, फक्त 16 रन पाहिजे होते आम्हाला 2 ओव्हरमध्ये लास्ट, आणि एकच विकेट पडलेला. काय माझ्या डोक्यात आलं काय माहित नाही, मी केतनच्या लास्टच्या बोलला म्हणजे मारायला गेलो. ओके, आणि तिथे विकेट पडला आणि ते मॅच म्हणजे हरलो आम्ही, ती फायनल हरलो. मला वाटतं ती गाडी जिंकण्यापेक्षा दुःख मला जास्त त्या गोष्टीचा होता की आम्ही मॅच हरलो, कारण का एवढी मोठी संधी आम्ही हातात घालवली होती, कारण का तो शेवटला ग्रामीण आहे. प्राऊड फिलिंग पण असं आहे की रतनबुवा मध्ये काहीतरी भेटणं हे आपली नशीब आहे मला असं वाटतं, कारण का रतनबुवाची कोणतीही गोष्ट असू दे, बाईक असू द्या किंवा 4 व्हीलर असू द्या, ज्याच्या आयुष्यात येतं त्याचं सोनं आहे मला असं वाटतं क्रिकेटरांचं. आणि मला जी ओळख भेटली ना विशाल पाटील म्हणून, तर मी अक्षरशः म्हणजे सरळ मी सांगू शकतो तुमच्या म्हणजे माध्यमाच्या द्वारे की मला रतनबुवा मध्ये ओळख भेटली. आणि रतनबुवा मध्ये मला ठाणे रायगड मध्ये प्रमोद मातेने चान्स दिली, विनोद दादाने चान्स दिली, त्याच्यामुळे मी आज म्हणजे तुमच्यासोबत इथे बोलतोय मला असं वाटतं, कारण का त्यांच्यामुळेच मला रतनबुवा मुळेच मला ओळख भेटली मला असं वाटतं. त्याच्यानंतर तू आता उल्लेख केला की तुमच्या गावामध्ये 16 बाईक आहेत, 2 कार आहेत, 2 कार म्हणजे एक कमलेशने जिंकलेली, 1 तू जिंकलेली, तर 16 बाईकच्या बाबतीत मी विचारेन, अशा 16 बाईक कोणाकोणाला मिळाल्या, तुझ्या 6, बाकी? माझ्या 6 आहेत, कमलेशला 4 बाईक भेटलेल्या आहेत, ऋतिकला 3, त्याच्यानंतर विकासला 1, तगदीर मात्रे 1, अरविंद पाटील 1 आणि सतीश जाधवला 1 भेटलेली आहे. म्हणजे अशा 16-17 बाईक तुमच्या गावामध्ये आहेत. तर तू एक उल्लेख केला विकासचा आणि ऋतिक, कमलेश, विकास हे 3 नावं चेंज द गेम वडवली मधले गेम चेंजर आणि हार्ड हिटर मध्ये विकासचं नाव नेहमीच येतं, तर विकासच्या बाबतीत काय म्हणशील? विकासला भरपूर दिवसानंतर, कारण तू अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, त्याला बाईक मिळाली, तर ती बाईक आणि विकासच्या बाबतीत काय तुझं मत आहे? विकास म्हणजे आम्ही ज्यावेळेला टीम ओपन केलेली चेंज द गेम वडवली टीम, त्याच्यामध्ये विकास फॅक्टर होता, विकास आणि विनायक या दोघांनी म्हणजे ती टीम उभी केली होती. आम्ही फक्त त्यावेळी आम्हाला फक्त क्रिकेट माहिती होतं काय आहे त्याच्यामध्ये काय नाही, आम्ही फिल्डिंगला उभे राहायचो फक्त, परंतु क्रिकेटचा नॉलेज होतो विकासकडे होता आणि विनायककडे होता, कारण ते या टीम मध्ये खेळलेले होते अगोदर, त्यांना तो नॉलेज होता क्रिकेट म्हणजे काय कसं खेळलं पाहिजे, तेच आमची प्रॅक्टिस वगैरे घ्यायचे सगळं. आणि विकासने भरपूर म्हणजे पहिला आता तर म्हणजे मला ओळखतात, कमलेशला ओळखतात किंवा ऋतिकला,
विकास पडद्यामागचा हिरो आहे, हे बोलतात ना ओके की पडद्यामागचा हिरो कोण आहे तर विकास, म्हणूनच मी त्याला गेम चेंजर बोललो. हा बरोबर आहे, कारण का विकासने खूप मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत अशा. म्हणजे हार्ड हिटर कोण असेल चेंज द गेम मध्ये तो विकास. आणि पहिल्यांदा विकासची बॅटिंग बघायला यायचे लोक सर्व. आमच्या टीमला विकास नावाने ओळखायचे, चेंज द गेम बडवले बिना विकास असेल चला मॅच बघायला, चांगला मारतो चांगला खेळतो. आणि खूप वर्ष त्याने म्हणजे क्रिकेट साठी दिलेले होते, 8-9 वर्ष झाले जास्त तो क्रिकेट खेळतो. आणि कधी अपेक्षा ठेवली नाही, पण असं सगळ्या मुलांचं आम्हाला बाईक भेटायची, पण असं वाटायचं की विकासला पण भेटली पाहिजे. पण विकास जो उतरण्याचा क्रम आहे तो खूप मागे आहे, पाचवा क्रम आहे, चौथा किंवा बरोबर. त्याच्यामुळे त्याला डेथ ओव्हरमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी जातो, त्याच्यामुळे त्याला खूप चान्स कमी भेटायची या गोष्टीसाठी. पण सगळ्यांना असं वाटायचं, ऋतिकला पण वाटायचं, ऋतिक पण म्हणायचं आपल्याला बाईक भेटली ना की विकास द्यायला देऊ. कमलेश पण बोलायचा, मला पण असं वाटायचं, पण मी त्यांना बोलायचं आपण देऊन मजा नाही, कोण पण देऊ शकतो, पण त्याच्या कर्तृत्वाने जेव्हा भेटेल ना त्याला तो वेगळा आनंद त्याला म्हणजे असेल. आणि जेव्हा ती त्याला बाईक भेटली बदलापूरला, म्हणजे सर्व आम्ही तर खुश झालोच, पण पूर्ण म्हणजे आपला जो कल्याणचा ग्रामीण एरिया आहे पूर्ण, तो पूर्ण ग्रामीण एरिया म्हणजे कल्याण डोंबिवली क्रिकेटचे सर्व म्हणजे जे क्रिकेट आहेत ते सर्व खुश झाले. आणि सगळ्यांनी म्हणजे अभिनंदन त्याचं केलेलं आहे त्यावेळेला, कारण का सगळ्यांना असं वाटायचं की विकासला भेटली पाहिजे एक तरी बाईक, आणि ती त्याला भेटली. आणि मला असं वाटतं मला ज्या बाईक भेटल्यात किंवा गाडी भेटल्या त्याच्यापेक्षा मला आनंद जे जास्त किंवा झाला असेल जेव्हा विकासला भेटली तेव्हा झाला. म्हणजे विकासला जेव्हा बाईक मिळाली तेव्हा सर्वाधिक जास्त आनंद तुला देखील झाला. त्यानंतर मी ओपन ओपन क्रिकेटवर येईन. ओपन क्रिकेटमध्ये राहुल पाटील यांचा जागृती 11 संघ आणि प्रबोध मात्रे देसाई गाव यांनी कसा सपोर्ट तुला केला, कसं तुझ्या जळणघळणीमध्ये त्यांचं योगदान कसं आहे? प्रमोद दादा आणि राहुल भाईचं म्हणजे योगदान महत्वाचं आहे, कारण का मी ग्रामीण मध्ये खेळत होतोच, परंतु भाईच्या टीम मध्ये जागृती 11 मधून खेळायला लागलो. आणि जागृती 11 मधून म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कल्याण डोंबिवली मध्ये प्लॅटफॉर्म भेटला क्रिकेटला. कल्याण डोंबिवली मध्ये जास्तीत जास्त गाव वाईज ग्रामीण ओपन ओपन टुर्नामेंट जास्त, कमीत कमी ओपन टुर्नामेंट होतात त्या झाल्या पाहिजेत. म्हणजे ज्या वेळेला ओपन टुर्नामेंट होतील त्यावेळेला अजून प्लेयर पुढे जातील. मला असं वाटतं की 1-2 महिने तरी ओपन टुर्नामेंट झाल्याच पाहिजेत. आणि म्हणजे राहुल पाटीलने जागृती 11 जेव्हा संघ तयार केला त्यावेळेला म्हणजे माझ्या हातात त्यांनी सांगितलं तुला माझ्यामध्येच केलायचं, विकास तुला कमलेशला ऋतिकला त्याने आम्हाला म्हणजे फुल सपोर्ट केला. आणि भाईचं सांगायला गेलं प्रमोद मात्रेचं, तर प्रमोद मात्रेने 81 क्रिकेट म्हणजे 81 डोंबिवली हा संघ म्हणजे बांधला होता. हा जर जागृती 11 मध्ये मी खेळायचो ना त्यावेळेला तो सांगायचा मग तू जागृती 11 मध्ये खेळ. म्हणजे त्याने मला कधी असं अडवलं नाही, म्हणजे तू पहिले भाईला भाईच्या टीम मध्ये खेळ, त्याच्यामध्ये नसेल खेळ तर माझ्यामध्ये खेळ. आणि मग त्याच्याद्वारे मी अनेक ठिकाणी म्हणजे खेळलेलो आहे, नाशिकला वगैरे त्याने मला घेऊन गेला. आणि तिथून म्हणजे वेगळा अनुभव आला क्रिकेटचा की ओपन टुर्नामेंट मध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि मला त्यांनी जेव्हा नाईटला इथे रायगडला नाईट टुर्नामेंट होते ओपन त्यावेळेला म्हणजे मला खेळवलं त्याने, त्यावेळेला म्हणजे मी वेगळा अनुभव आला. जेव्हा ती मॅच म्हणजे हातातून गेली, थोडी मॅच आणली होती पण हातातून गेली ती माझ्या, पण त्यावेळेला म्हणजे ओपन क्रिकेटचा वेगळा अनुभव आला. आणि तिथपासून मला त्याने खूप ठिकाणी चान्स दिल्या ओपन टुर्नामेंट मध्ये, प्रमोद दादांनी पण दिली आणि भाई नेहमीच म्हणजे मला सपोर्ट करत असतो, तो मला नेहमी सांगत असतो तू कुठे पण चल. आणि खूप म्हणजे दोघांचा सपोर्ट खूप आहे. आता एक महत्वाचा प्रश्न की डोंबिवली परिसरामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा होतात, मग साई श्रद्धा क्रिकेट क्लबची खांबालपाड्याची स्पर्धा, ती मला वाटते 2018 तुम्ही जिंकलेला आहात, परंतु अशा अनेक स्पर्धा ज्याचा मी आवर्जून उल्लेख करेन, गावदेवी चषक खारडीचा, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रीमियर कॉलनी ग्राउंड विनोजी रतन पाटील आणि आपले लाडके आमदार प्रमोदजी रतन पाटील यांच्या माध्यमातून ठेवली जाते, मकर संक्रांत चषक जो निळजे गावामध्ये होतो, तर SSC ट्रॉफी तर तुम्ही जिंकलाय, तुम्हाला काय वाटतं खारडीची ट्रॉफी, रतनबुवाची ट्रॉफी आणि मकर संक्रांत चषक या स्पर्धा अजूनही तुम्ही जिंकू शकलेला नाहीयेत, तर काय म्हणाल स्वप्न आहे ही स्पर्धा या स्पर्धा जिंकण्याचं? आम्ही म्हणजे खूप वेळा या टुर्नामेंट मध्ये इंटर होतो टॉप 4 मध्ये, परंतु अजूनपर्यंत आम्ही म्हणजे इथे फायनल मारलेली नाही. त्याची म्हणजे खंत आहे की खूप टुर्नामेंट आम्ही जिंकलो, खूप फायनल्स मारलेल्या टीमने, परंतु अशा ज्या टुर्नामेंट आहेत कल्याण ग्रामीण मध्ये की त्या टुर्नामेंट म्हणजे महत्वाचे टुर्नामेंट आहेत. रतनबुवा असेल, मकर संक्रांतला पण आम्ही 2 वेळा रनर अप झालो, खारडी चषकला 2 वेळा रनर अप झालो, आमदार चषकला 2 वेळा रनर अप झालो. आम्ही टॉप 4 मध्ये जातो परंतु फायनल मध्ये वाकलेला संघ असतो किंवा एखादा कोणता संघ असतो आमचे म्हणजे चांगले हे होतं. त्याच्यामुळे त्या टुर्नामेंट अजूनपर्यंत जिंकलो नाही, परंतु जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. अजून मुले चांगले खेळतील, अजून येणारे यंगस्टर आहेत त्यांच्याकडनं थोड्या अपेक्षा आहेत, ते जर चांगले खेळले तर आम्ही या टुर्नामेंट नक्की उचलू आणि एक फर्स्ट प्राइज इथे मारू. आम्ही
आता आपण या इंस्टाग्राम लाईव्हच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तू मगाशी उल्लेख केला वाकळण संघाचा, तर तुला असं वाटतं की ती डोंबिवली ग्रामीण मधली सगळ्यात टफ अपोनंट टीम तुमच्या विरुद्ध आहे? हो नक्कीच, म्हणजे त्यांची मेहनत पण आहे तशीच. म्हणजे सांगायला काय असं काय नाही की प्रत्येक टीम आहे, प्रत्येक टीम चांगलीच आहे. जो जास्त मेहनत घेणार आहे ते जिंकणार आहे. तर वाकड म्हणजे टीम चांगली मेहनत घेते आणि ते जिंकतायत, त्याच्याबद्दल काय म्हणजे हे नाही. आणि हल्ली असं टुर्नामेंट मध्ये तर आपण काही बोलू शकत नाही, कोणताही संघ ओके कोणालाही पराभव करू शकतो. कारण का आताचा क्रिकेट खूप डेव्हलप झालेला आहे. प्रत्येकाला आता आपण बघतो की लाईव्ह मॅचेस असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाचा अभ्यास करून येतात. गोलंदाज असेल, बॅट्समन असेल, प्रत्येकाचे बरोबर. म्हणजे पूर्ण अभ्यास करून येतात. त्याच्यामुळे मॅच कधी पण फिरू शकते. आणि वाकलन संघ चांगला संघ आहे. चला जाता आता मी आणखीन काही प्रश्न फास्ट तुला विचारतोय. ऋतिक पाटील, तुझ्या टीमचा ऋतिक पाटील याच्याबद्दल काय म्हणशील? बॅकबोन बॅकबोन आहे बॅकबोन टीमचा. कमलेश हिरा आहे. हिरा आहे. त्याच्यानंतर टफ अपोनंटचा उल्लेख केला मगाशी, वाकण टीमचं नाव तू घेतलंस. आवडता खेळाडू तुमच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला, तुमच्या परिसरातला किंवा ओव्हरऑल? हॅलो. हा, आवडता खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट मधला तुमच्या परिसरातला किंवा ओव्हरऑल? केतन म्हात्रे आणि निलेश म्हात्रे. ओके. त्याच्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट मधला आवडता खेळाडू बॉलर बॅट्समन? रोहित शर्मा. ओके. त्याच्यानंतर जाता जाता आज जे कोरोना नामक संकट संपूर्ण भारतावर आहे आणि तुमच्या परिसरामध्ये देखील भरपूर पॉझिटिव्ह जे पेशंट्स आहेत ते सध्या सापडायला सुरुवात झालेली आहे, डोंबिवली परिसर सध्या रेड झोन मध्ये येतोय, तर तुझे जे फॅन आहेत किंवा तुझ्यावर प्रेम करणारे, क्रिकेटवर प्रेम करणारे आपले खेळाडू आहेत, त्यांना तू काय संदेश देशील? खरोखर म्हणजे हा आजार आहे, म्हणजे आपण घरी बसूनच आपण याला नायनाट करू शकतो या आजाराचा. जर आपण बाहेर निघालो तर खरोखर हे कंट्रोलमध्ये येणार नाही. आज आपण क्रिकेटर म्हणून आज आपण बाहेर खेळायला जातो, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो हा. आपल्याला वाटतं की आपण गावात राहतो, गावात खेळलं तर काय होणार नाही. मला असं वाटतं की सर्व जे क्रिकेट प्रेमी आहेत आणि जे क्रिकेट फॅन आहेत त्यांनी घरीच राहावं आणि घरी राहून आपण व्यवस्थित काळजी घ्यावी स्वतःची. धन्यवाद विशाल पाटील, खूप अमूल्य वेळ असा तू दिलास आणि खूप चांगली माहिती तू तुझ्या संपूर्ण क्रिकेटिंग करिअरची दिली. चेंज द गेम वडवलीचं नाव कसं पडलं, त्याच्यानंतर 16 बाईक तुमच्या गावामध्ये आल्या, त्याच्यामध्ये 2 कारचा समावेश आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्या पहिल्या राऊंड मध्ये कसा तुमचा संघ हरत गेला, नंतर कशी फायनल पर्यंत तुमची झेप झाली, खार्डी चषक, रतनबुवा, मकर संक्रांत, ही स्पर्धा जिंकण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा असा संदेश आणि अशा शुभेच्छा आम्ही देखील तुम्हाला देतो. परंतु आज रात्री ठीक 9 वाजता 70-70% लॉकडाऊन गपशप मध्ये आज आपल्या बरोबर त्या कार्यक्रमामध्ये जुळणार आहे टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली म्हणजे सुमित ढेकले. आणि उद्या मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर जुळेन 70-70 लॉकडाऊन गपशप मध्ये ठीक रात्री 9 वाजता. आणि उद्या माझ्याबरोबर असेल टेनिस क्रिकेट विश्वातला धुरंधर, एक चांगला कॅप्टन म्हणजेच योगेश पेनकर, जो प्रतीक 11 डिंगडोंग संघाचं प्रतिनिधित्व करतो, खूप चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा त्याने जिंकल्या. तर उद्या 9 वाजता माझ्याबरोबर योगेश पेनकर, परंतु आज रात्री ठीक 9 वाजता चंद्रकांत शेट्टे यांच्याबरोबर जुळेल टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली सुमित ढेकले. धन्यवाद विशाल पाटील, खूप चांगल्या गप्पा तुम्ही आमच्याबरोबर मारल्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू, थँक्यू, बाय.